दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे राज्य सेवा परीक्षेमधला तो अर्थातच आहे मुख्य परीक्षा. आणि पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की 2025 साली राज्य लोकसेवा आयोगानं हा नवा पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. त्या पॅटर्न बद्दल आपण बोलतो आहोत आणि त्या पॅटर्नच्या मुख्य परीक्षेबद्दल आपण हे डिस्कस करत आहोत. त्यानुसार सामान्य अध्ययन हा अत्यंत महत्त्वाचा घटक राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये आहे, ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4 प्रत्येक पेपरला 250 गुण निर्धारित केलेले आहेत. दुसरा जो घटक राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये नव्या पॅटर्नमध्ये आहे तो अर्थातच वैकल्पिक विषय. तो वैकल्पिक विषय म्हणजे तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे ज्याला पेपर 1 आणि 2, समजा तुमचा राज्यशास्त्र असेल तर राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1 आणि 2, इतिहास असेल त्याचप्रमाणे 1 आणि 2, अशा दोन पेपरमध्ये एक वैकल्पिक विषय विभागला आहे. अर्थातच प्रत्येक पेपरला 250 गुण म्हणजे समान गुण आहेत, सो एकूण गुण वैकल्पिक विषयाचे 500 आहेत. तिसरा जो घटक राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला अर्थातच नव्या पॅटर्न प्रमाणे जो आहे तो निबंधाचा आहे. म्हणजे तुम्हाला ही बाब लक्षात येईल, निबंधाला 250 गुण ठेवलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला भाषा विषयाचे दोन पेपर्स असं म्हटलेलं आहे, त्याच्यात अर्थातच अनिवार्य मराठी आणि अनिवार्य इंग्रजी. आता या दोन पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक पेपरला 300 गुण डेफिनेटली आहेत, मात्र हे दोन्ही पेपर, तो शब्दप्रयोग कायम लक्षात ठेवा, त्याला मी बॉक्स करतो, पात्रता स्वरूपाचे आहेत, म्हणजे ते क्वालिफाईंग आहेत. ओके, सो अशा रीतीनं तुम्हाला ही बाब लक्षात येईल की दोन्ही पेपरला समान गुण आहेत पण ते पात्रता आहेत. त्याचा अर्थच असा आहे की या दोन्हीमध्ये म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 25% गुण प्राप्त करायचे आहेत आणि 25% तुम्ही जर 300 गुणांचे बघितले तर अर्थातच 75 गुण आहेत. सो याचा अर्थच असा आहे की तुम्हाला मराठीमध्ये 75 गुण आणि इंग्रजीमध्ये 75 गुण 300 मिळवायचे आहेत, प्राप्त करायचे आहेत. तर आणि तरच तुमचा निबंधाचा पेपर, वैकल्पिक विषयाचा पेपर आणि सामान्य अध्ययनाचे पेपर हे तपासले जातील, त्याचं मूल्यांकन होईल. अन्यथा तुम्ही जर मराठी किंवा इंग्रजी किंवा दोन्ही भाषा पेपरमध्ये आवश्यक असणारे 75 हे पात्रता गुण प्राप्त करू शकला नाहीत तर तुमचा त्या वर्षीच्या मुख्य परीक्षेमधला एकही पेपर असेस केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा मुख्य परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत असताना तुम्ही कायम सामान्य अध्ययन 1000 गुण, वैकल्पिक विषय 500 गुण, निबंधाचा स्वतंत्र पेपर आहे 250 गुण आणि हे जे पात्रता दोन भाषेचे पेपर आहेत अनिवार्य मराठी आणि इंग्रजी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये शेवटचा एक जो मुद्दा आहे, जो आपण जसं पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये बघितलेला आहे, तो काय आहे, तर मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे. तर ही जी नवी येऊ घातलेली 2025 पासून जी लागू केली जाणार आहे, त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप अर्थातच आहे लेखी. म्हणजे तुम्हाला 1750 गुणांसाठी सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स, वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स आणि निबंधाचा 1 पेपर 250 गुणांचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 विषयांवरती निबंध लिहावे लागणार आहेत. म्हणजे 2 निबंध तुम्हाला लिहावे लागतील प्रत्येकी 1250 गुणांचे. म्हणजे याच्याबद्दल मी तुम्हाला आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला 1750 गुणांसाठी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे हे जे शेवटचं वाक्य मी लिहिले, निबंधात्मक वर्णनात्मक दीर्घोत्तरी स्वरूपाची ही परीक्षा आहे. ओके, अर्थात विद्यार्थ्याला विशिष्ट गुणासाठी नमूद शब्द केलेल्या शब्द मर्यादेमध्ये आणि त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणूयात प्रश्नांची उत्तरही लिहावी लागणार आहे. सो लेखी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्या विचारलेल्या प्रश्नाला किती गुण आहेत आणि किती शब्द मर्यादेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मला लिहायचं आहे, या दोन्ही बाबीचं भान ठेवत तुम्हाला नेमकेपणानं जितक्या अचूकात अचूक पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल ते लिहावं लागणार आहे लेखी. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मुख्य परीक्षेचं स्वरूप एक्झॅक्टली एका शब्दामध्ये आपल्याला डेफिनेटली लक्षात घेता येऊ शकतं. पुन्हा मी सारांश रूपाने सांगतो, सामान्य अध्ययन सगळ्यात महत्वाचा घटक आहे 1000 गुण, वैकल्पिक विषय दुसरा घटक एकूण गुण 500, निबंधाचा स्वतंत्र पेपर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 1250 गुण, असे 2 विषयांवरती निबंध एकंदर 250 गुण आणि भाषा विषयाचे 2 पेपर्स आहेत पण अर्थातच ते पात्रता स्वरूपाचे पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकी 75 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. बाकी त्याचा इतर जो काही स्कोर आहे तो याच्यामध्ये मोजला जात नाही. म्हणूनच तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी 1750 गुणांची आपण टॅली केलेली आहे ती अर्थातच हे 3 घटक एकत्र करून करण्यात आलेली आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्य सेवा परीक्षा 2025 ची तयारी करताय? होय मित्रांनो, अर्थात राज्य सेवा परीक्षा 2025 म्हणजे आयोगाचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आणि या पॅटर्न नुसार तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी द युनिक अकॅडमी येत्या 1 ऑक्टोबर पासून 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाऊन्स करते. 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचे फ्री लेक्चर्स 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही अटेंड करू शकता. ऑफलाईन तसंच ऑनलाईन स्वरूपात चालणारी ही बॅच, या बॅचची वेळ सकाळी 8 ते 10 ही असेल व या बॅचचे फ्री लेक्चर्स तुम्ही ऑफलाईन, ऑनलाईन तसंच युट्यूबच्या माध्यमातून देखील अटेंड करू शकता. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या बॅचचे फ्री लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा, विच इज 8929920917. www.theunikacademy.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.